नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. जेवण पाणी झालं का दुपारचं? कारण का आज इथकडं बघा, मी आताशी ज्येष्ठ जेवले आणि थोडस व्हिडिओ बघितला, त्यात काय झालं काय नाही ते नक्की सांगते. छोटासा व्हिडिओ बनवते, ज्यादा वेळ घेत नाही. सोना हलवू नको, हे तर टोन 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 पाणी पाणी म्हणा पलपल पल 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 होते. ऐका नसते पल 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 करते पल पल. तर ऐका, आता मोसम एकदम थंड आहे, म्हणजे व्यवस्थित बघा. आता गरमी नाही इकडं, यावर्षी नाही गरमी एवढी, खूप चांगला मोसम आहे, ज्यादा गरमी नाही. तर गेल्या वर्षी माझे तर श्वास पण घ्यायला येत नव्हता मला, एवढा म्हणजे एवढी गरमी होती, एवढी एवढी फॅन कूलरचा काही परिणाम होत म्हणजे असरच होत नव्हता, एवढा माझ्यावर गरमीचा परिणाम झालेला. आणि पायात हातात नुसता आगा, खूप म्हणजे खूप नोव्हेंबर पर्यंत इकडं गरमी असते आणि थंडी पण एवढी, गरमी पण एवढी. पण ह्या वर्षी एवढी चांगला म्हणजे एवढा चांगला मोसम आहे ना, मी सांगू शकत नाही. मी खूप आनंद आहे इकडं ह्या मोसम बद्दल, कारण का नाही गरमी खूप, गरमी पण ज्यादा थंडी पण ज्यादा. शना वाजवते बोलून दिना झाले तर चला. माझं इकडचं तर बोलले, पण आपल्याकडं खूप यावर्षी पाऊस झाला आहे. खूप म्हणजे पिकं अशी हलवते की ती बघा, खूप उडून गेली पिकं सगळी. संतोषनं व्हिडिओ टाकलेला, परत बाबांनी पण दाखवलं आपल्या रानातलं, पण दुसरीकडं पण बघितलं, न्यूजला पण बघितलं. काय माझ्या बहिणी मावशी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यावेळी पण सांगितलं की खूप म्हणजे आपल्याकडं जे पीक उभं राहिलेलं ते सुद्धा निघून गेलं. तर महाराष्ट्रात खूप ह्यावर्षी गरमी पण आहे, पाऊस पण खूप पहिला झाला, म्हणजे पावसाळ्याच्या आधी जून महिन्याच्या आधीच पाऊस झाला. खूप म्हणजे इकडं तिकडं होतं ना त्यो प्रकारे इकडं होतो, आंधी तुफान खूप असतं इकडं. कौलरची घरं राहत नाही, पत्र्याची घरं राहत नाही, असलं असतं काही दिसत नाही. खिडक्या, ह्या जे खिडक्या आहेत ना आमच्या, कधी उडून जातात, आता फटाफट फटाफट उडून जातात, एवढे भयानक असतं. तर त्याचप्रकारे तिकडं बघायला भेटलं, कारण संतोषनं व्हिडिओ टाकल्यानंतर मी बघितलं. त्याच्यानंतर सर्वांबरोबर आता बोलले ना, कॉन्टॅक्टमधून समजलं. आणि कर्नाटकला पण आता 2 दिवसापूर्वी तोच प्रकार कर्नाटकमध्ये झाला, कर्नाटकमध्ये पण बोलणं झालं. बाबांनी पण तिकडून खबर म्हणजे काढल्या, मला पोचवल्या, आणि मी पण स्वतः ऐकलं आणि बघितलं सुद्धा. तर झाला, त्यामुळे इकडं मोसम इकडचा तिकडं गेला, गायू खूप हलवते. तर झाला, त्यामुळे गायूसाठी खूप चांगलं आहे यावर्षी. तर चला पुढच्या वर्षी बघू कुठं राहणार, कुठं आहे हा जागा चेंज होईल. तर चला काय सांगायचं आहे, आणि स्माईल करते कारण काल एक धन्य खूप खूप मनापासून धन्यवाद. कमेंटमध्ये रिप्लाय नाही दिलं तरी मला समजून घेता आणि देते मी, जसं टाईम भेटेल तसं. आता जेवल्या जेवल्या तुमच्यासाठी आले, आणि माझ्या अशा मावशीसाठी खूप सारे माझ्या मावशी ताईनी का नाही चांगलं कमेंट केलं, प्रार्थना केली त्यांच्यासाठी, तर खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आज म्हणते निमूताईने एक कमेंट केली बघा, असं म्हणजे खूपच करते की जयश्री तुझी जी बोलतेस भाषा ती खूप चांगली आहे, म्हणजे तिच्यावर गायोची भाषा तू बोलतेस बोल बरं वाटतं. पण ही भाषा ना मी सासरवाडीत पण आणि माहेरात पण, मी खूप कॉमेडी वाज आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या सगळ्यांचे आवाज काढते वेगवेगळे. पण आता तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळं मी अशी डाऊन झालेली आहे. राजेश्री इतकी हसायची इतकी हसायची, घरी गेलो ना आपलं रात्री 12-1 वाजेपर्यंत कुणाचं हशी थांबायची नाही, नुसतं हसायचं. सकाळी उठलं की नुसतं हसायचं आणि नुसती हसणार बघा, नाचून कसं कॅमेरा हलवते. आणि राजेश्री इतकी हसायची इतकी हसायची, म्हणजे ताय तुला तू कसली ग आहेस एवढी वेगवेगळ्या माणसांचे आवाज, ॲक्टरचे आवाज खूप, तर का नाही बारक्या बाळांचे आवाज, आणि खूप म्हणजे गायूला आता तर कायच नाही, अजून एकच आवाजात बोलते. तर निमूताई पण म्हणते अगताई तुझी कमेंट बघा थंबनेलवर आहे, तर तुझा म्हणजे माझं गायूचं बोलणं मी शिकले माझ्याकडून खूप ताई, म्हणजे असं सर्व आपण शिकत चाललो आहे. तर ताईने सांगितलं की तू बोलतेस ना ती भाषा आता मला पण कळायला लागली आहे. ताई निमूताई खूप खूप धन्यवाद. आणि खरंच आहे, आणि माझ्या मावशीने पण काल खूप कमेंट केलं होतं अशा मावशीसाठी की गायूची गायीचा व्हिडिओ नटखट बघितला की तुम्हाला बरं वाटेल. खरंच माझ्या मावशींना सर्वांना खूप म्हणजे खूप आवडतो गायीचा नटखट, मामा जसं आवडतो तसं तिचं. मी पण दुःख झाली ना, मन दुःख झालं गायीचा नटखट, आता माझ्यापाशी जाई सोडून आली सगळ्याला. हां आता ब्रश करते ती, पेंट करायला लागले, पेंट ॲक्टिव्हिटी तिची चालू आहे आता कलर करायची. तर गायू खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी गायूचे चालले, खूप नटखट वेगळा लड्डू गोपालच आहे तो माझा.
सर्वांचा, त्यामुळं का नाही त्याचा नटखट बघितला मावशी खरंच ठीक होतील तशा कमेंट आहेत त्याच्यात, तर खूपच मला पण आवडल्या. तर निमुताईंनी खूप वेगळे बोलले, तर ती पण ताईंचं पण खूप नजीकी आहे. आणि खूप म्हणजे असं यूट्यूब फॅमिलीमधून गाईच्या मावशी खूप गाईच्या आजीने खूप म्हणजे असं लँग्वेज शिकावं हीच माझी अपेक्षा आहे. आता गाई नमस करती तर सर्वांनी नमसच कमेंट दिलं का नाही, मग तीच की गाईची भाषा आपण सर्वांनी शिकली का नाही. हा असं शिकत जायचं हा ना सोना हा ना हना ठीक आहे हनाय आता हे म्हणते म्हणजे ना म्हणते हो म्हणते ठीक आहे शिकायचं. आणि सोना सांगू ना सर्वांना हना ज्या सांगू छानू ऐका मी खोट म्हणते का तेच ती म्हणते छांगू छंदो हे तर चला आता काळजी घ्या ती लय बोलत ठीक आहे लय बोल हा आता सांग दे की शेग थोडस बोलते की थोडशी तू थोडस म्हणते चला. आणि तिला बाहेर जायची खूप आवड आलेली आहे आता बाहेर बाहेर जा बघा छोटू बाहेर चला म्हणते. तर सकाळचा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं पप्पाने आणले खवा ते ही ज्यूस दिलंय ज्यूसला डमरू म्हणून वाजवतय काय काय नटखट तुम्हाला आणि बिस्किट चाळतंय कॅमेरामध्ये किती ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या केल्यात खूप म्हणजे नटखट तिचा खूप म्हणजे मी खरं सांगते माझ्या मनापासून सोनू पिल्लूनी जितकी ऍक्टिव्हिटी केल्यात ना ती सगळे विसरून गेले. आणि दुसरी एक गोष्ट सांगते गाई खूप वेगळंच ऍक्टिव्हिटी आहे गाईची त्याचं इम्प्रेस म्हणजे खूप वेगळ्यानं करते सर्वांना. हा हा थांबवलू दे बाळा. तर माझ्या खूप मावशी आता ना जयश्री तुझी मी तिथून पुण्यातून आहे सगळ्या मावशी मला खूप आता प्रेमानं खूप नवीन चेहरे व्हिडिओ तर बघतात नवीन कमेंट येतात तर सर्व माझ्या मावशींना खूप खूप धन्यवाद. माझ्या ताईंनी पण खूप काही आज कमेंट केले तुम्ही पण बघू शकता. काय ताईंनी सांगितलंय की ताई तू खूप चांगली आहेस ग प्राऊड महसूस करते राजेशनी हीच लँग्वेज बोलायची हमेशा म्हणायची ताई तुझ्याकडे कोण नाही ग तू तुला कुठल्या देवानं असं बनवलं असं तू अशी हळवी मनाची कशी आहेस ती स्वतः कुणी दुश्मन बी तुझ्यावर वागून पण रडला की त्याच्या आधी तू रडतीस तुझं खूप मन वेगळं आहे तुला स्वतः राजेश्री अशी म्हणायची ताई काय करायचं आता देवाने जसं मी हसीच आहे लहानपणापासून. तर माझ्या सर्व ताईंना माझ्या मावशींना भावांना माझ्या पुऱ्या कुटुंबाला माझ्या युट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद दुन्न म्हणते मला. तर चला गाईची लँग्वेज बद्दल बोलले तर तुम्ही शिकला ना नानी मावशी मामा सर्वजण गाईची लँग्वेज शिका. तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या खूप खूप धन्यवाद.